करू शकते भाऊ, तू ग बस घुसले ना आत, तू असलं वाग तू कुचळ बुद्धीचा, विचार करत नाही तो, बुद्धी बारीक बारीक लेकरासारखी उडी उडशी, तो विचार चांगले नाहीत, भावचाळ्याला विचार आहेत, त्यामुळं मग काय तू नात करूच नको मराठ्यात, गेले आत मराठी, तो एवढं आपटून घेतलं काय उपयोग झाला, तो हेच जर आपटेलं असतं गोरगरीब धनगर बांधवांच्या खऱ्या मागणीसाठी, आज कुठली कुठं गेला असता, गोरगरीब धनगर बांधवांनी तो पाठ थोपटेली असती की आमच्यासाठी लढायला लागला, गोरगरीब धनगर बांधवांना वाटतं हे राजकारणी माणूस आहे, याच्या स्वार्थासाठी लढतंय, गोरगरीब ओबीसी बांधवांच्या जातीला छोट्या छोट्या खाऊन द्यायला तू कायला कोणाची कायला काढी तुला पुढे गब्बस झोप जाऊन दे, त्याचं विचारू नका बरं, मी तुम्हाला हात जोडतो, त्याचं विचारू नका, आपलं टाळकच खवळत त्याला त्याचं कारण आहे. पाटील भुजबळ आता बोलत होते ते असं म्हणतात की पत्रकारांना बोलतच होत का, पाटील पत्रकारांना बातम्या मिळतात म्हणून पत्रकार हे आंदोलन घडून आणू लागलेले आहेत असं कृपया करून करू नका. आता तू यांना धरलं का, तू काय येडा आहे का काय, काय झालं भाजन साहेब याला जाऊन द्या राव, एक्स्ट्राच्या गोळ्या द्या भाऊ याला, आता ते बिचारे कोणाचाच मुलायजा करत नाहीत, हा मी प्रामाणिकपणानं सांगतो, त्यांचं कामच प्रामाणिकपणानं करते, जे खरं आहे ते दाखवि देत, त्यांचा काल मागा लागला तो मग उकरून काढणार गप ना बाबा, तू का तू आपण हाणून घेऊ का, झोप ना गप, तू तुला परत टाकी देन मधी, कोणाच्या माग लागाव का करावं, ते बिचारे प्रामाणिक काम, लय जेड झालं वरती, मी म्हणलेलं खोटं होणार नाही, लोकांनी भजे खाऊन टाकलेले कागद जिलाबी खाऊन टाकले, कागदच खाणार आहे ते थोड्या दिवसात, गपराय मग ऐक बिटनू, एक मी बारीक पोर गे मग ऐक चालला तू गप, झोप बिटन नको, अरे तुला काय सांग, अरे याला सांग अरे कोणीतरी